नमस्कार, मी नम्रता प्रधान, म्हणजेच तुमची लाडकी सुमी. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या बास्केटमध्ये काय आहे. तर मेजवानी बॉक्स ऑफिसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सो बघूयात माझं डेली रुटीन काय असतं, मी काय काय खाते, काय काय जेवते. आणि मला खूप प्रश्न विचारले गेलेत की तुझं डाएट काय आहे. डाएट असं वगैरे काय नाही आहे, पण हो मी रेग्युलर रुटीनमध्ये एक असं समजते की आपण जितकं हेल्दी फूड खाऊ, जितकं छान व्यवस्थित घरातलं जेवण जेवू, ते आपल्यासाठी म्हणजे शरीरासाठी चांगलं आणि खूप छान असतं. सो आता मी तुम्हाला दाखवते माझ्या बास्केटमध्ये. तर ही माझी बास्केट आहे आफ्टर लॉंग टाईम, म्हणजे माझी पहिली मालिका छत्रीवालीनंतर आता या वर्षी नवीन वर्षाला मी एक नवीन बास्केट घेतली आहे. तर ही माझी छान एक नवीन बास्केट आहे आणि अशा पद्धतीत माझा हा बास्केटचा म्हणजे पूर्ण बास्केट भरलेली आहे. तर हे डेली असतं आणि छटरपटर असं नाही आहे. चणे शेंगदाणे हे सगळं हेल्दीच असतं. हे शेंगदाणे आहेत आणि हे चणे आहेत. शेंगदाणे आमचे जास्त संपतात सेटवरती, आणि शेंगदाणे सगळ्यांनाच जास्त आवडतात. हे खजूर आहेत. सो खजूरसुद्धा शरीरासाठी आपला चांगला असतो. ड्राय फ्रूट्समध्येच आपलं कन्व्हिनियंट होतं ते. हा एक बिस्किटचा पुडा आहे, जो कधी खूप असं भूक लागली आणि अचानक काय नाही आहे तर चहामध्ये बुडून खाण्यासाठी बिस्किट. पण ते मी खात नाही. आमच्या कुकी गँगमध्ये हे सगळं वाटलं जातं जास्त करून. तर हे लोणचं आहे. आजच मी आणलं आहे लोणचं खूप दिवसानंतर. कैरीचं लोणचं होतं, हे पण कैरीचंच लोणचं आहे, पण हे वेगळ्याच पद्धतीचं आहे आणि हे मला खूप आवडतं. ॲक्च्युली खूप सुंदर लागतं. हा हे आमचं इव्हनिंग माझं संध्याकाळचं खाणं आहे. हे हा चना चाट आहे, त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, तिखट मीठ, लिंबू आणि उकडलेले चणे. हे सुद्धा खूप छान असतात आणि याच्याने पोट भरतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे ब्रोकली आणि कॉर्न. हे सुद्धा माझं इव्हनिंग फूड आहे. सो असं हिरव्या भाज्या उकडून खायला मला खूप आवडतात. तर त्यातलं हे आता त्यात मला दोन याच मिळाल्या म्हणून कॉर्न आणि ब्रोकली आणली. हे सुद्धा लोणचं आहे. हे काय बरं, करवंदाचं लोणचं आहे. तर हे असतं माझ्या डब्या म्हणजे बास्केटमध्ये. आता संपत आलेलं आहे, थोडंसंच राहिलेलं आहे वाटी. कारण की सेटवरती ते सतत कुठे स्पॉट दादाला हाक मारत बसायचे, म्हणून आपल्या एक रूममध्ये असलेली बरी असते. हां, ह्याच्यामध्ये काकडी गाजर हे दुपारी जेवताना लागणार मला. सो माझ्या टिफिनमध्ये कायम काकडी गाजर हे असतंच. मला काकडी गाजर खूप आवडतं आणि गाजर तुमच्या डोळ्यांसाठी चांगलं असतं. काकडीमुळे तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण एक लेवल चांगली राहते. हे चना गरम चोर, पण मी याला चना चटपटा म्हणते. पण मला प्राचू नेहमी ओढत असते की अरे त्याला असं म्हणतं. म्हणलं ओके. ह्याच्यामध्ये आहे मुखवास, जो मी हा घरी बनवला आहे. बडीशोप, नंतर तीळ, धनिया डाळ, ओवा असं सगळं थोडं थोडं टाकून मुखवास म्हणजे जेवल्यानंतर एक तोंडात. तर मी हे घरी बनवते. हे त्याच्यानंतर हे ज्यूस आहे. मला असे ज्यूसेस वगैरे टेट्रा पॅक प्यायला खूप आवडतात. किंवा मी प्रिफर करते जेव्हा कधी बाहेर गेले तर मी ज्यूस एक ग्लास पिते. सो मला ज्यूस खूप आवडतात. त्याच्यानंतर ही फळं आहेत आमची. आता संपली तर परत आणायची आहेत. त्यानंतर भाजी. आज मी बनवली आहे भेंडीची भाजी. कोकम, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता, नंतर मोहरी, हिंग आणि हा त्याचे. मला खूप माझ्या मम्मीची आठवण येते, कारण की मी नेहमी म्हणते माझी मम्मी जर इथे असते तर मला छान छान असं जेवण बनवून दिलं असतं. हे बीट आहे उकडलेलं. मी बीटसुद्धा खाते दिवसात, म्हणजे दोन दिवसातनं, तीन दिवसातनं. चांगलं असतं आपलं रक्तप्रमाण चांगलं राहतं. म्हणून कोणाच्या शरीरात रक्त कमी असेल तर बीट खावं. सॉस आहे. कधी पण काही आमच्या सेटवर अचानक प्लॅन होतात, आज आपण हे सँडविच ऑर्डर करायचा का, हे ऑर्डर करायचं का, त्याच्याबरोबर येतंच. पण कधी कधी संपून जातं, मग मी असं थोडंफार छोटं मोठं काहीतरी ठेवते. हे आहे पोळी. सो पाणी सुटायला नको म्हणून टिश्यू पेपरमध्ये छान असं जरा मी ठेवून देते, म्हणजे पोळी छान राहते. हे ड्रायफ्रूट्स आहेत. ह्याच्यामध्ये पण खारीक मला आवडतं, काजू बदाम नेहमी असं. पिस्ता वगैरे खूप मी रेअर खाते. सो हे सुद्धा असतं. ह्याची एक वेगळीच म्हणजे गोष्ट आहे. हा एक स्पून आहे माझ्याकडे, एक फोक. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक सुरी कायम असते, कारण की स्पॉट दादाकडे आमच्या सुरी म्हणजे सुरी असेल नसेल माहीत नाही, पण मी कायम ठेवते आणि ती कधीतरी इमर्जन्सीला कामाला येते, फळं वगैरे कापायला. त्याच्यानंतर ग्रीन टीचे दोन सॅशेस डेली असतात, एक सकाळी एक संध्याकाळ.
त्याच्यामध्ये स्ट्रगल आहे. आता मी खूप दिवस म्हणजे महिना झाला मी हे घेतलं आहे आणि ह्याच्याने कॉफी अप्रतिम होते. सो माझ्या ह्याच्यामध्ये हा कप आणि कॉफीचं सॅशेस असतं किंवा सेटवरसुद्धा कॉफी असते. दादा ह्याच्यामध्ये छान दूध देतात, मी हे घालते आणि हे स्ट्रग करून पिते. ऑसम कॉफी लागते. सो एक कॉफी आणि दोन टायमाचं ग्रीन टी हे माझं रुटीन ठरलेलं आहे. ही एक डिश असते. कधीतरी काचीचे डिश पण आणते. मला काचीच्या गोष्टी फार आवडतात पण मी आणते. काल माझं इन्स्टा आय डी व्हेरीफाईड झालं. सो काल मी केक कट केला घरी, तर तो हा केक आहे. आणि सेटवर काल खूप गडबड होती म्हणून नाही जमलं, पण मग तो केक थोडा म्हणजे थोडा नाही खूपच राहिला. मी एकच पीस खाल्ला आहे त्याच्यानंतर नाही, तर मग आज आम्ही सेटवर हे डेझर्ट म्हणून खाणार आहोत. तर हा केक आणि माझ्या बास्केटमध्ये कायम केटल असते. मला गरम पाणी लागतं, ग्रीन टी लागतं, तर सतत म्हटलं स्पॉट दादाला कुठे त्रास देणार. सो ही केटल मला पप्पाने इथून गिफ्ट केले, त्यामुळे ह्याचं ह्याला एक वेगळं पिन कॅरी करायला लागतं. तर अशा प्रकारे माझं हे डेली रुटीन आहे. आणि तू असं नाही आहे की आज हा सेगमेंट आहे म्हणून मी खास हे सगळं आणलं आहे. माझी बास्केट डेली अशीच भरलेली असते, कारण की आम्ही सेटवर खूप जण असतो. सगळेजणं म्हणजे प्राचू म्हणा किंवा काय, ती बिचारी कधीतरी आणते, पण कधीकधी ती पण आणत नाही. ज्ञानदाचं पण कधीकधी रुटीन खूप हेक्टिक असल्याकारणाने जमत नाही. मग आम्ही तिघी असतो, आमच्यावर देविका आहे आणि बरेच मेंबर्स आहेत तिथं सेटवर. मग कधी अडचणीला कधी कोणाला काही खायला लागलं, भूक लागली, तर आपलं एक बास्केटमध्ये काही ना काहीतरी असावं म्हणून मग मी हे सगळं कॅरी करते. तर मला एकटं खायला नाही आवडत, तितकं मला शेअरिंग करून खायला आवडतं. सो अशा प्रकारे माझं हे डेली रुटीन आहे. आणि डाएट वगैरे इतकं नाही मी म्हणजे नाही का पाळते नाही असं नाही, पण ते पण असं असतं की आता या महिन्यात आपण जरा छान व्यवस्थित सकाळ संध्याकाळ जेवूया, आता या महिन्यात जरा आपण थोडंसं कमी करूयात. तर डिपेंड्स ऑन वेट, कधी पुट ऑन होतं, कधी काही होतं त्याच्यावरती, कधी आजारी असते, तर या सगळ्या गोष्टी मॅनेज करून मी माझं रोजचं जेवण वगैरे असतं. पण माझं जेवण खूप कमी आहे, म्हणजे दोन पोळ्या, थोडीशी भाजी, सलाड, ते दिवसभरात मतलब माझं एकच मेल आहे. रात्री मी जेवत नाही. खूप भूक लागली कधीतरी, काही काम केलं थकले, तर मग मी जेवते. सकाळी मी लवकरच उठते, कधी 5 कधी 6, कारण की कॉल टाईमवर डिपेंड असतं. कधी कधी असं वाटतं की आज झोपावणे. आता थंडी चालू आहे त्यामुळे तर खूप झोप येते. असं वॉर्मली ब्लँकेट घेऊन छान माझ्या कूलर घेऊन मस्त छान झोप लागते. तर सकाळी उठायला थोडासा त्रास होतो पण मी उठते. सकाळी उठल्यानंतर मग फ्रेश होणं, ब्रश वगैरे करणं, त्याच्यानंतर मग पाणी गरम करणं, पाणी गरम पाणी पिते मी. नंतर मग ब्रेकफास्टची तयारी करते. वारानुसार मी अंडी वगैरे उकडते, म्हणजे अंडी उकडल्यानंतर मग आता सपोज सोमवार असेल किंवा गुरुवार असेल तर तेव्हा मी नॉनव्हेज नाही खात. मग डेली माझे बॉईल एग खाणं असतं, ग्रीन टी असतो, स्प्राउट्स असतात. डिपेंडेड इफ जर बरं वगैरे नसेल तर मग हेल्दी ब्रेकफास्ट असतो, ब्रेड, ब्राऊन ब्रेड वगैरे किंवा ऑमलेट ब्रेड वगैरे. दूध पिणं, सकाळी दूध पिणं एक ग्लास, म्हणजे मग नंतर ब्रेकफास्टचं काही टेन्शन किंवा भूक नाही लागली तरी चालतं. आणि त्याच्यानंतर मग सगळी स्वयंपाकाची तयारी करा. माझं ठरलेलं आहे की एक दोन दिवस भाकरी, मग एक दिवस पोळी, मग एक आठवड्यातनं एकदा भात किंवा फोडणीचा भात, पुलाव, असं करून न्यायचं. तरी घरी जायच्या आधी संध्याकाळी जो माझा इथे ब्रेकफास्ट असतो तो मी व्यवस्थित करते, कारण की रात्री जास्त खाल्ल्यानंतर मला डायजेशन प्रॉब्लेम्स आहेत किंवा मला हेल्थ इश्यू थोडेसे आहेत, त्यामुळे मी खूप रात्री जेवत किंवा खात नाही काही. आणि मग घरी गेल्यानंतर फ्रेश व्हायचं, छान आंघोळ वगैरे करायची, थोडा वेळ आपला टी व्ही वगैरे बघायचा किंवा काय राहिले दिवसभराचं कॉलिंग मेसेजेस ते सगळं बघायचं, आणि स्किन रुटीन करून सगळं झालं की मग छान मस्त परत झोपायचं. घरचा मासे, चिकन बिर्याणी, घरचा गोड पदार्थ, फूड जॉईंट्स. तसे ते असे काही फेवरेट जॉईंट्स नाही आहेत, बिकॉज मी खाण्यामध्ये म्हणजे खाण्याचे माझे काही चोचले नाही आहेत. मला कुठे छान काय आवडलं तर मी खाते. पण आमच्या कल्याणला एक खिडकी वडा आहे, तो ते वडापाव आवडतो. समोसे आहेत जिथे ठक्करचे समोसे म्हणून ओळखले जातात टिळक चौकात, ते लहानपणापासून मी खाते. सो ते मला आवडतं. मुंबई साईडला मी इतके फिरले नाही आहे, पण जेव्हा कधी गेले तर मी खाणं एन्जॉय केलं. मी हे नाही बघितलं हे स्पेशल आहे ते स्पेशल आहे, स्पेशल सगळं प्रत्येकाचंच असतं. सो मी एन्जॉय करते खाणं.
हो मोदक माझे एकदा फसले होते, प्रचंड फसले होते, आणि मी दोन नारळ किसून मेहनत घेऊन त्याचा तो चव बनवला होता आणि पीठ माझं गंडलं असल्याकारणाने माझे सगळे मोदक फसले होते. तर हे होतं माझं डेली रुटीन आणि ही होती माझी बास्केट, म्हणजे बास्केटमध्ये काय काय असतं हे मी तुम्हाला सांगितलंय. तर मेजवानी बॉक्स ऑफिसवर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा सेगमेंट कसा आवडला, तुम्हाला माझी बास्केट कशी आवडली आणि माझ्या बास्केटमध्ये काय कमी करायला पाहिजे किंवा काय अजून ॲड करायला पाहिजे हे नक्की सांगा. सो थँक्यू सो मच.